24/12/2019 रोजी पंढरपूर शहर आणि तालुका मुस्लिम समाज आणि पंढरपुरातील सर्व राजकीय पक्ष व सर्व समाज यांच्यामार्फत एकत्रित असा व सर्व सामाजिक संघटना यांच्यामार्फत एकत्रित असा संविधान बचाव रॅली आज काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये बहुसंख्येने हिंदू मुस्लिम सर्व संघटनेचे पदाधिकारी हजर राहिले आणि त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. हा जो निषेध मोर्चा आम्ही आज केला होता की सिटिझन अमेंडमेंट बिल यासंबंधी आणि NRC आता जो सिटिझन अमेंडमेंट बिल आहे की जो भारतीय लोक ह्या ठिकाणी राहणार आहेत त्या भारतीय लोकांना आपले नागरिकत्व सिद्ध करावं लागेल की जे लोक हजारो वर्षापासून या ठिकाणी राहतात त्यांना तुम्ही या देशाचे नागरिकत्व आहे का हे सिद्ध करणं खरंच ही शर्मनाक गोष्ट असल्यामुळं आम्ही ह्याचा निषेध करतो. भारतीय राज्यघटनेने सर्वांना समान अधिकार दिलेले आहेत. सर्व समानतेने एकजुटीने ह्या देशामध्ये राहत असतात. केवळ जातीय तत्वावर विभाजन करणं योग्य नाही. मुस्लिमांनाही राज्यघटनेने बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले समान अधिकार आहेत. त्या समान अधिकाराचा फायदा सर्वांना व्हायला पाहिजे. भारतीय राज्यघटना ही सिक्युलर राज्यघटना आहे की जी बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांसाठी लिहून ठेवलेली आहे. कुठेही जातीचा भेदभाव नाही. या ठिकाणी जातीय तत्वावर जे विभाजन केले जात आहे याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी रॅली काढलेली आहे. आणि ते संविधान बचाव आमचं असं आहे की संविधानाप्रमाणे सर्वांना समान हक्क अधिकार मिळायला पाहिजे. भारतीय लोकांना जे राहतात की फक्त मुस्लिमांसाठीच हे NRC नाही तर विविध धर्माचे लोक आहेत ते आदिवासी लोक आहेत की ज्यांच्याकडे जातीचा पुरावा नाही की हजारो वर्ष या देशामध्ये राहतात पूर्वज राहत आलेले आहेत त्यांचे. या ठिकाणी अशिक्षित लोक खूप आहेत. आपल्याकडे शेतकरी आहेत आदिवासी लोक आहेत त्यांच्याकडे जातीचे दाखले पुरावे मिळू शकत नाहीत. त्यामुळं त्यांना कागदोपत्री पुरावा मागणं ही शर्मनाक गोष्ट आहे आणि हे पुरावे कागदपत्र सगळ्याकडेच मिळतील असे नाही. आदलीकडे शिक्षणाची व्यवस्था आपल्या माकडे चांगल्या पद्धतीने झालेली आहे त्यामुळे हे जे केलेलं आहे ते चुकीचं आहे. याचा निषेध करण्यासाठी आम्ही ही निषेध रॅली आज काढलेली आहे. त्यामुळे लोकशाही पद्धतीने आम्ही काढलेलं आहे आणि लोकशाही मार्गानेच आमचा निषेध आमची प्रतिक्रिया आम्ही या शासकीय दरबारी व्यक्त करीत आहोत. आणि ह्या पद्धतीने शासनाने आमच्या भावनेचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि आम्हाला आमच्या भावनेची दखल घेऊन आम्हाला सर्वांबरोबर एकत्रित असे ह्या भारतामध्ये राहण्याचा हक्क अधिकार मिळावा ही आम्ही भावना आमच्या व्यक्त करीत आहोत.